आज रोजी आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा प्रचंड संख्येने वाढतो आहे. कोरोनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सर्वाधिक 29 रुग्णांची वाढ झालेली आहे. स्थानिक प्रशासन, नगरपालिका, प्रांत कार्यालय, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागामार्फत सर्वांमार्फत यंत्रणा लावण्यात आलेली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची उपजिल्हा रुग्णालय इथे तपासणी करण्यात येते आणि त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे. ज्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येते ते स्वतः व त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी सुद्धा घराबाहेर पडू नये. त्यांना ज्या कोणत्या जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे ते नगरपालिकेचे प्रतिनिधी, नगरसेवक किंवा त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत त्यांना घरपोच देण्यात येईल. पण कोणीही अशा परिस्थितीमध्ये जी व्यक्ती बाहेरून आलेली आहे त्यांना घराबाहेर पडू देऊ नये, अन्यथा त्यांच्यामुळे रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझं सर्वांना बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये ज्या ज्या घरांमध्ये जातात त्या सगळ्यांना सक्त सूचना आहे की त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर पडू नये. पुढील 14 दिवस नगरपालिकेचे कर्मचारी येतील, डॉक्टर्स येतील, त्यांना आपल्याला तपासू द्यावे आणि त्यांना सहकार्य करावे आणि कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये किंवा बाहेरून आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना स्वतःला भेटण्यासाठी सुद्धा घरामध्ये कोणालाही घेऊ नये. आम्ही आपल्यावर आमच्या स्वयंसेवकांमार्फत व कर्मचाऱ्यांमार्फत रोज भेटी देऊन लक्ष ठेवतच आहोत. तरी या माध्यमातून पण मी आपल्या सर्वांना सूचना करतो की आपण बाहेर गावावर आलेल्या व्यक्तींनी घरामध्येच पूर्णपणे 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे अत्य आवश्यक आहे. त्यामुळेच आपले शहर हे पंढरपूर शहर कोरोनापासून मुक्त राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांचे प्रशासनाला सहकार्य होईल. धन्यवाद. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.